अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सर्व तीर्थ निभम पुण्यम सर्व कर्मशु पावनम। नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप आभार, तुम्ही माझ्या मागील व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला, भरपूर व्ह्यूज दिले आणि मला खूप छान मोटिवेशन मिळालंय आता की मी जास्तीत जास्त मराठीमध्ये व्हिडिओज करणार आहे। आणि आज पण एक खूप खास व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आरवली गावात आज महोदय आहे। महोदय म्हणजे काय तुम्हाला माहिती नाहीये ना, म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत प्रकाश नवाथे, माझे काका प्रकाश गुरुजी। तर आज काका मला सांगणार आहेत महोदय म्हणजे काय, महोदय म्हणजे नेमकं काय। लहानपणापासून आम्ही समुद्रावर जातो, समुद्रावर आंघोळ करून आली आहे, पण आज एवढे मोठेपणी जर मला कोणी विचारलं महोदय म्हणजे काय, आजही मला त्याचं उत्तर देता येत नाही। तर आज आरवली गावातली सगळे रहिवासी, म्हणजे फक्त आरवलीतलेच नाहीत, पंचक्रोशीतील सगळी लोक आज तीर्थस्थानासाठी येणार आहेत। तर महोदय म्हणजे काय, तिथून आपण सुरुवात करूया। महोदय म्हणजे काय, मी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो। या निमित्तानं महोदय पर्वाची जी काही महती आहे, स्नानाचे जे काही महत्व आहे, ते आपल्या सगळ्यांच्या कानावरती पोचावं असा ह्या व्हिडिओचा उद्देश आहे। नक्कीच, आरवलीमध्ये पूर्वीपासून म्हणजे मला माहिती आहे तो काळ, बालपणापासून जरा तिथे इतर सर्व पंचकृषीतली सर्व ज्याला आपण तरंग असं म्हणतो आणि तरंगाबरोबर सर्व भक्तमंडळी या ठिकाणी विठोबाच्या ह्या पंचकृषीमध्ये या स्नानाच्या निमित्ताने सगळी एकत्र येतात। एक दिवस आधी येतात, वाजत गाजत येतात, त्यांच्याबरोबर सगळे त्यांचे ब्राह्मण मंडळी किंवा अन्य सर्व मंडळी असतात त्या ठिकाणी येतात आणि स्नानाला म्हणजे महोदय पर्वणीला सुरुवात व्हायच्या अगोदर सर्व देव या ठिकाणी त्या समुद्रावर जातात। आता महत्वाचा मुद्दा असा आहे की महोदय म्हणजे काय, कसं आहे की नित्यनियमानं स्नान करणं समुद्रावर आणि पर्वणीच्या निमित्तानं स्नान करणं, तर याच्यामध्ये खूप फरक आहे। महोदय याचा अर्थ महापर्व आणि महापर्व याचा अर्थ सर्व तीर्थ जी आहेत त्या समुद्रामध्येच येतात। सर्व गंगा सरस्वती देवा पयोष्णी नर्मदा जलैही स्नापितोसी मया देव तथा शांतीन कुरुष्वमे, म्हणजे सगळ्या तीर्थांकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही। तुमच्या ठिकाणी जो समुद्र असेल त्या ठिकाणी गंगा सरस्वती वया सर्व गंगेची नद्या ज्या आहेत त्या सर्व तीर्थांचं एक सागर तीर्थ असं विराट स्वरूप त्या ठिकाणी महापर्वाला प्राप्त होतं। आता महापर्व म्हणजे काय, तर सोमवार म्हणजे सोमवती, अमावास्या, त्याच्यानंतर श्रवण नक्षत्र, प्रतिपाद योग आणि या सर्वांचा एक योग, या योगाच्या माध्यमातून तीर्थ सर्व एकत्र येणं आणि हे सर्व तीर्थ एकत्र आल्यानंतर ते समुद्र स्नान का करावं, हा योग वर्षातून एकदाच येतो? नाही नाही, तो वर्षात म्हणजे ज्यावेळी हे सर्व नक्षत्र वार तिथी ह्या सगळ्याचा योग मला वाटतं 4-5 वर्षानंतर, 4-5 वर्षातून एकदा असा योग येतो, कधी कधी तो 7-8 वर्षानंतर सुद्धा। आणि आता ह्यावेळी आरवलीत किती वर्षाने, तर बऱ्याच वर्षाने ना, 5-6 वर्षांनी आलेला आहे मला वाटतं, मला शेवटचं महोदय काही आठवत नाही। ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सर्व मंडळी काय कुठे सगळ्या तीर्थांना जाऊ शकत नाही, नक्कीच नाही जाऊ शकत, बरोबर बरोबर। मग अशा वेळी आपण या तीर्थाचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी तीर्थस्नान करावं, आपली जी सर्व पाप आहेत त्या पापाचं क्षालन त्या ठिकाणी करावं स्नानानं। आता स्नानानं पाप दूर होतात का, हा एक मनामध्ये संभ्रम, चित्तशुद्धी, मन शुद्धी, म्हणजे चित्त म्हणजे मनच, आत्मशुद्धी आणि देहशुद्धी, आपल्याला जर उत्तम प्रकारचा या ठिकाणी भगवंतांचा वास आणि आपलं संपूर्ण जीवन हे सुखमय आनंदमय असं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, नक्कीच बरोबर, मग आपण सगळ्या तीर्थाकडे पोहोचू शकत नाही सर्व मंडळी, बरोबर। या योगाच्या निमित्तानं आपण तिथे जावं, आपले पूर्वज गेलेले आहेत त्यांचं श्राद्ध करावं, तीर्थक्षेत्रावर जाऊन श्राद्ध, म्हणजे श्राद्ध पण करतात, म्हणजे हा म्हणजे तीर्थक्षेत्र जसं काशीला आपण जातो
हरिद्वारला जातो तिथे जसं आपण करतो करतो तसं त्या प्रकारे सागर तीर्थ इथे येऊन. आणि हे आरवली सागर तीर्थ इथेच का केलं जातं? नाही, आता सगळं आपल्या मालवणला होतं, मालवणदुर्गा होतं, म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये सगळे ते तरंग त्या त्या भागातले एका ठिकाणी येण्याची ही परंपरा आहे. आमच्या आरवलीमध्ये ही सगळी परंपरा आहे. शिवडाला समुद्र आहे परंतु समुद्रावर तिकडे जात नाही. याचं कारण इथून परंपरेने इथं आलेलं आहे. आणि हे सागर तीर्थ नाव पण सागर तीर्थ आहे. आता या निमित्तानं मग श्राद्ध सुद्धा केला जातो तुम्ही सांगत होता, ह्या संदर्भात सांगा. तर आपले सर्व जे पूर्वज आहेत, गेलेले पूर्वज आहेत, जर त्यांना पितृमुक्ती व्हावी आणि आपल्याला जास्ती दोन पितृदोषापासून आपला संसार अडचणी देतो वारंवार, लग्न कार्य लावणं आणि काय काय कितीतरी सगळे, मग ही सर्व दोष या निमित्तानं त्या समुद्राच्या स्नानामध्ये घालून त्यांना मुक्ती देऊन आपला संसार, आपलं घर, आपली मुलं बाळ त्यांना आनंद आणि उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी स्नानानं आपलं शरीर देह मन शुद्ध करून पुढचं जे आपलं जीवन आहे ते गेलेले सर्व आपले दोष आहेत ते समुद्रामध्ये स्नानात आपण संपूर्ण दोष दूर करून घ्यायचे. समुद्रावर कशा प्रकारचं वातावरण? समुद्रावर तर फार आनंदमय वातावरण असतं, हजारो दुकानं असतात, सर्व मंडळी बघा. हे सुद्धा महत्वाचं आहे की आपण आपलं कुटुंब एवढंच मर्यादित न राहता आपली मुलं बाळ आपले दोस्त सगळे एकत्र उत्तम प्रकारानं स्नान करतात. त्या त्यावेळी आपल्या सगळ्या प्रकारच्या भावना तिथेच म्हणजे त्याचं काय म्हणतात दूर होतात त्या सगळ्या. म्हणजे इतर कोणाकडे कोण बघत नाही लक्षात घ्या, हा आनंद वेगळा आहे. दुकानं लागतात, खाण्यापिण्याची दुकानं लागतात. लोक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या देवांबरोबर जे येतात ते देव जिथं झोपतात ना तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथं चटई नाही, अंथरूण पांघरूण नाही, असे झोपतात. त्यांच्याबरोबर काही नाही. आणि आमच्या देवळाकडे तर हे महत्व आहे की वेतोबाच्या स्थानामध्ये जे सगळे लोक येतात त्यांची सगळी 2000 असो, 3000 असो, 5000 असो जेवणाची व्यवस्था होते. आमचे सगळे ग्रुप आहेत ते सकाळची नाश्त्याची व्यवस्था करतात. म्हणजे हा एक आनंद वेगळा आहे. गाव स्वच्छ केला जातो, रस्ते स्वच्छ केले जातात, रांगोळी काढली जाते, फुलानं सजवलं जातं. तेव्हा या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला सगळं या ठिकाणी अनुभवायला मिळणार. हा वेगळाच अनुभव आहे, कारण का मला लहानपणीच्या आठवणी आहे. त्याच्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी बाहेर राहिले, त्याच्यामुळे गेले कित्येक वर्ष महोदय अनुभवता नाही आलाय. पण माझा अनुभव असा राहिलाय की लहानपणी जेव्हा बाबा इतर वेळी समुद्रावर गेला ओरडायचे की पुढे जाऊ नको, लाटा आहेत किंवा काय, महोदयाच्या वेळी कोणीही तुम्हाला थांबत नाही. कितीही मोठा लाटा असू दे तुम्ही जाऊन एन्जॉय करता, मजा करताय तिथे. कारण का मला असं वाटतं त्या काळाला त्या वेळेला एवढं महत्व आहे की सागर सुद्धा तुम्हाला आत्मसात करून घेतो, त्याचाही धोका तुम्हाला नसतो. एवढं स्ट्रॉंग व्हायब्रेशन्स तिथे असतात, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणा. आणि समुद्राच्या पाण्याचं पण खूप महत्व आहे, स्नानाचं फार महत्व आहे. आपल्या शरीरावर असलेले नाना प्रकारचे जे काही त्वचा रोग आहेत किंवा अन्य काही आहेत त्या सुद्धा दूर होतात. कारण ते सर्व समजा आपल्या पूर्वार्जित दोषातून आलं असेल तर तेही दूर होतं. योग खूप महत्वाचा आहे. त्याचा सोहळा आहे, आता संपन्न होत आहे. 7 ते 8 हजार लोक एकाच वेळेला स्नान करणार, एकाच वेळेला आणि तो आनंदमय सोहळा आहे. खूप खूप चैतन्य निर्माण होतं. आपल्याला सगळ्यात महत्वाची चित्तशुद्धी होते की माझी मी केलेले सर्व जे दोष आहेत ते या स्नानानं माझे दूर होत आहेत. हा अपरिमित आनंद त्या मनुष्याला त्या स्नानाच्या माध्यमातून लाभतो. आणि तिथे ब्राह्मण पण बसले तिथे असणार, ब्राह्मण पण बसलेले असतात. सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी बसलेले असतात. काय काय साधच नाही तर त्या ठिकाणी महोदय पर्वाच्या निमित्तानं शंकराजी म्हणजे लिंगाची त्या ठिकाणी वाळूचं लिंग केलं जातं, वाळूचं लिंग केलं जातं. त्या वाळूच्या लिंगावर एक बिल्वपत्र, एक पांढरं फूल त्या ठिकाणी अर्पण करायचं, समुद्र स्नान करायचं, पुन्हा येऊन त्या देवाची पूजा करायची आणि तीर्थ घ्यायचं. अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशनम
सर्व तीर्थ निभम पुण्यम सर्व कर्मशु पावनम, हे तीर्थ आपण प्राशन करायचं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष राहू नये, अकाल मृत्यू येऊ नये, सर्व व्याधी निवारण व्हाव्या, असे सागराकडे नारळ पाण्याचा विडा केळी अशी सगळी आणि पैसे समुद्राला सागराला अर्पण करतात, अर्पण करतात, स्नानाच्या अगोदर करतात, गंगेची प्रार्थना करतात लोक, गंगे हर गंगे हर गंगे असं म्हणतात. म्हणजे आपण काशीला जाऊन आलो, आपण तीर्थक्षेत्राला जाऊन आलो असा एक भाव सुद्धा त्यामध्ये आहे. म्हणजे ओव्हरऑल तिथे जाऊन पहिलं स्नान करायची असते, मग जाऊन नाही पहिलं स्नान म्हणजे पहिली पूजा करायची असते, मग स्नान करतात, परत स्नान करून येतात समुद्रावर, नंतर त्या देवाची पूजा करतात, पुन्हा तीर्थप्रसन करतात. आणि हे तरंगाविषयी तुम्ही सांगत होता, कुठच्या कुठच्या गावातली मंडळी? आता इथं आमच्याकडे सर्वसाधारणपणे 4 ठिकाणचे देव येतात. एक सातारा कौठणी, त्याच्यानंतर इथे आसगाव, आसगाव शिरडा वगैरे सर्व एकच, आणि रेडीचं ते रेडीलाच असतात. आणखी एक दिवस सांगतो माझ्या पूर्ण लक्षात येते, 5-6 तरंगांच्या बरोबर हजारो लोक असतात, हजारो 2-3 हजार लोक असतात बरोबर, आणि सगळ्यांची व्यवस्था आरोलीमध्ये होते हे लक्षात घ्या. खूप पुण्याचं काम करतायत आणि ते नेहमीच करत आले, कुठचाही सोहळा असतो यामध्ये. आम्हाला एक आनंद असा आहे की विठोबाच्या स्थानामध्ये ही सर्व मंडळी आली ना की आपण हर्षोल्लित होतो, म्हणजे किती आनंद होतो की आपल्या घरची सगळी पाहुणे मंडळी कशी आली, पाहुणचार करतो आपण, त्यांना काय काय हवं, वेगळंच महत्व आहे, लोकांना प्रेम आहे विठोबाविषयी, श्रद्धा आहे, त्याच्यामुळे वेतोबा मंदिरात राहून तेवढंच वेतोबाची सेवा करता येते, त्याच्यामुळे त्यांनाही तितकाच आनंद होत असेल. आणि वेतोबाच्या स्थानात आलेले म्हणजे आपले अतिथी देव भव आपण जे म्हणतो तेच इथे करण्यात येतं. धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल, खरंच खूप छान माहिती दिली. लहानपणी आम्ही जायचो, आम्ही मजा म्हणून जायचो, पण आज मला खऱ्या अर्थाने महोदय म्हणजे काय हे कळालं. माझी एक जाता जाता सर्वांना विनंती आहे की नित्यनियमानं ब्राह्मी मुहूर्तावर प्रत्येकानं स्नान करावं, घरात स्नान करावं, हर गंगे गंगे भागीरथी भागीरथी असा नामोच्चार करावा, आणि आपला देह शुद्ध व्हावा म्हणून गंगेच्या चरणी प्रार्थना करावी. ह्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपला संपूर्ण दिवस सुखमय आणि नित्य आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी गंगेची प्रार्थना करा. गंगाच का हो, कारण आपल्या शरीरामध्ये 88% पाणी आहे लक्षात घ्या, 80% गोष्टी तर मला काय नेमकं ज्ञान विज्ञानाच्या संबंधात नाही, पण तरी सुद्धा याच्यामध्ये आपलं चित्त शुद्ध होण्याचा हा एक सर्वोत्तम आणि साधा सोपा उपाय आहे. सर्वांनी उत्तम प्रकारानं हा सोहळा आनंदमय सोहळा आनंदित आणखीन करावा आणि तुमचं जीवन सुखमय आनंदमय आणि उत्तम प्रकारची अखंड स्थिर अशी लक्ष्मी प्राप्त होऊन व्हावं अशी या महोदय पर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे, गंगेच्या चरणी प्रार्थना आहे. हर हर गंगे, हर हर गंगे.